जागतिक महिला दिनाच्या औचित्याने साताऱ्यात राजधानी एस्कोपो महोत्सव या कार्यक्रमात भव्य सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. प्रदीप नारळे आणि सहकाऱ्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. जिल्ह्यातील नाट्य संगीत गायन तसंच शहरातील लघु उद्योजकांना बाजारपेठ मिळावी यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला. दिनांक 5 मार्च 2020 पासून या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मैदानावर राजधानी महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. यामध्ये प्रदीप नरळे सर इनोव्हेटिव्ह कन्सल्टन्सी, त्याचप्रमाणे डिझायनर राजश्रीच्या राजश्री इन्स्टिट्यूटच्या फॅशन डिझायनिंगच्या राजश्री धनराज जगताप, त्याचप्रमाणे गौरव कदम, कमलेश ताटे आणि विनीत शिंदे या सातारच्या युवकांनी आणि राजश्री या युवतींनी एकत्र येऊन या ठिकाणी हा महोत्सव या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मैदानावर जो आयोजित केला. प्रथमतः मी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्म घेतलेला आहे, तर मी महाराष्ट्राला पण काहीतरी देणं लागतो आणि हे महाराष्ट्र ही कलाकारांसाठी आणि एक रंगमंच म्हणून ओळखला जातो. तर प्रथमतः मी जय शिवराय, जय शंभूराजे की यांच्यामुळे काही प्रेरणा मिळतात आणि त्यातून आम्ही काहीतरी बनवतो आणि यापुढेही सातारकरांचा असाच प्रतिसाद जर मिळत असेल तर आम्ही यावेळी डायमंड ऑफ मिस महाराष्ट्र झालेले आहेत. नेक्स्ट टाईम आम्ही मिस इंडिया साताऱ्यात भरवण्याचं आयोजन करू आणि आम्हाला आणखी आनंद होईल की हे सांगण्यात की आमच्याकडे महिला उद्योजक आणि महिलांनी खूप मोठ्या प्रतिसाद देऊन आम्हाला एक चांगलं नाव, एक फेम तयार करून दिले. त्याबद्दल सर्व सातारकरांच्या महिला व सातारकरांचं मी मनस्व अभिनंदन करतो.